नमस्कार शेतकरी मित्रांनो, मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। तर त्याच्यासाठी 1792 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे एक GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर या GR मध्ये संपूर्ण माहिती नक्की काय आहे तर ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी ₹1792 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता ही देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1792 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, आपल्याला जो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता जो आहे तर हा लवकरच आपल्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि त्याच्यासाठी 1792 कोटी इतका निधी महाराष्ट्र शासनातर्फे वितरित करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे। तर आपण जर आपली EKYC अपूर्ण असेल तर आपली लवकरात लवकर EKYC करून घ्या, बाकीचे आपले काम पेंडिंग असेल जसं की लँड सेडिंग असेल, आधार सेडिंग असेल, बँक NPCI ला लिंक करायची राहिलेली असेल तर ती करून घ्यायची आहे, EKYC राहिलेली असेल तर ती करायची आहे। EKYC जर आपल्याला करायची असेल तर आपण PM किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन आपली EKYC घरी बसून ऑनलाईन पद्धतीने करू शकता। फक्त त्याच्यासाठी आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। जर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण आपल्या जवळच्या CSE सेंटरमध्ये जाऊन सुद्धा आपली EKYC करू शकता। आणि मित्रांनो, त्यानंतरच आपल्याला PM किसान योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता आपल्या खात्यावरती जमा केला जाईल। तर आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।